आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर. नमस्कार, मी वैष्णवी कांबळी. स्वानंद न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. चर्चा तर होणारच. डोंबिवलीमध्ये स्वाईन फ्लूने एका 1.5 वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे महापालिकेच्या रुग्णालयात डेंग्यू स्वाईन फ्लूच्या आजाराची चाचणी करण्यासाठी किट नसल्याचा खुलासा भाजप गटनेते विकास म्हात्रे यांनी केला आहे. डोंबिवली पश्चिमेतील राजूनगरमध्ये राहणारे अरुण साहिल यांची 1.5 वर्षाची मुलगी पियुषा हिचा स्वाईन फ्लूच्या आजाराने मृत्यू झाला आहे. पियुषाची 9 वर्षाची बहीण शमिका ही सुद्धा तापाने फणफणली आहे. पियुषाचा खाजगी रुग्णालयात उपचार घेत असताना मृत्यू झाला आहे. तिच्या मृत्यूपश्चात तिच्या बहिणीला महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात उपचारासाठी नेले होते. त्या ठिकाणी चाचणी करण्याकरिता किट उपलब्ध नसल्याची बाब समोर आली आहे. इथे रहिवासी अरुण साहिल म्हणून हे राहत असून ते ओनर म्हणून राहत असून त्यांची मुलगी पियुषा अरुण साहिल ही 1 वर्ष 5 महिन्याची बालिका होती. तिला आपण प्रयत्न स्थानिक डॉक्टर इथले काही त्यांच्याजवळ नेऊन त्या डॉक्टरांचे प्रयत्न करून तिचे ताप बुका एवढा खोकला वगैरे असून तिथे प्रयत्न केले तर तिथे न होता आम्ही महानगरपालिकेचं ऑफिस शास्त्रीनगर जिथे घेऊन गेलो तिथे त्या अधिकारी डॉक्टर लोकांनी आपल्याकडे इथे सुविधा नाही त्या स्वरूपात सांगण्यात आलं. त्याच्यानंतर आपण प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये नेलं. ऑफलाईट म्हणून पूर्वी ईस्टला डोंबिवली ईस्टमध्ये आहे तिथे नेलं. तिथे त्या लोकांनी स्वाईन फ्लूचे बॉम्बेवरून चेक केल्यानंतर तिथे डिक्लेअर केलं की स्वाईन फ्लू आहे, डेंग्यू आहे, मलेरिया आहे. त्याच्यानंतर त्या मुलीचं 24 तासानंतर निधन झालं. आणि त्या तेवढ्या टेस्ट मागण्या आहेत की आपल्याकडून ते होऊ शकत नव्हते. आणि त्यांची आता मोठी मुलगी ती तशा स्वरूपाची लक्षण दाखवते आहेत आणि तशा स्वरूपाचा आपल्याकडे तेवढा खर्च करण्याची ताकद नसून आपल्या महानगरपालिकेमध्ये शास्त्रीनगरमध्ये कुठच्याही प्रकारचा लॅब त्या स्वरूपाचे लॅबचे स्टाफ तिथे अवेलेबल नसून त्या लोकांची एवढी आपल्याला उत्तरं देण्यात आली. तरी आपले स्थानिक नगरसेवक विकासजी म्हात्रे साहेब तसेच कविता म्हात्रे साहेब यांच्या प्रयत्नाने तिथे आता आपल्याला सर्व प्रयत्न चालू आहेत. काही त्यांच्या स्वरूपात देण्यात आपल्या स्टाफला पेशंटला काही गोष्टी पुरवण्याच्या त्यांनी सुविधा करून देण्यात आलेल्या आहेत. आतापर्यंत कल्याण डोंबिवलीत मेंदूज्वराने तनुजा सावंत, श्लोक मल्ला यांचा मृत्यू झाला. शुभम शिवदे या तरुणाचा डेंग्यूने मृत्यू झाला. आता पियुषा ही 1.5 वर्षाची मुलगी स्वाईन फ्लूने दगावली आहे. महापालिकेचा आरोग्य विभाग अखेर करतो काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. महापालिकेच्या रुग्णालयात डॉक्टर नाही तसेच चाचणीचे किट उपलब्ध नाही, त्यांचा सामान्य नागरिकांना उपयोग काय असा सवाल भाजप गटनेते विकास म्हात्रे यांनी उपस्थित केला आहे. आमच्या प्रभाग माझ्या प्रभागामध्ये एका सायली म्हणून 9 वर्षाच्या मुलीचं 2 वर्षाच्या मुलीचं स्वाईन फ्लूमध्ये बळी झाला आणि ती शास्त्रीनगरमध्ये रुग्णालयामध्ये उपचार करत असताना तिचा बळी झालेला आहे. आपल्या शास्त्रीनगरच्या डॉक्टरांनी सांगितलं की आमच्याकडे इथे ह्या रोगावर किंवा याच्यावर किटच नाही आणि फिजिकल डॉक्टर देखील नाही, ह्याच्याकरता ह्या प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये घेऊन जा असं सांगितलं. परंतु त्यांच्याकडे आर्थिक परिस्थिती नसत्या कारणाने ती काय नेऊ शकले नाही आणि त्याच्यामुळे हा मृत्यू झाला. असा हा रोग आहे, श्वसनाचा रोग आज सर्वकडे प्रसरू शकतो, ह्याकरता आम्ही वारंवार महापालिकेचे ते अधिकाऱ्याचे आयुक्ताचे संपर्क साधून हा डॉक्टरांची मागणी केली होती गेले 4 महिन्यापूर्वी पावसाळ्याबरोबर की सर्व याच्यावर डॉक्टर्स गेले पाहिजे. भले आपल्याकडे आज नाही पण प्रायव्हेट डॉक्टर घेऊन त्यांचे काय मानधन असेल ते देखील गेले. माननीय मंत्रीमध्ये आम्ही सर्व सदस्य म्हणून त्याच्याशी मीटिंग घेतली होती मंत्रालयामध्ये मंत्रिमंडळाच्या रवींद्र चव्हाण साहेबांच्या याच्यावर, तेव्हा देखील मंत्रिमंडळाने सांगितलं होतं की सध्याच्या काळामध्ये पावसाळ्याच्या याच्यात ते नक्की तुम्ही घेऊन प्रायव्हेट घेऊन लोकांच्या कुठल्याही रोगावर हे झालं. परंतु आज ही मुलगी स्वाईन फ्लू हा सर्वात मोठा आजार असल्याकारणाने ह्याला कुठली किट नसताना किंवा फिजिकल डॉक्टर नसताना आणि आर्थिक परिस्थिती आता जी मुलगी घालवली त्याच्याकडे परिस्थिती पण आहे, त्यांना 20,000 रुपये एक चेकअपचे आहेत त्याचे कुठनं आणणार. पण असे पेशंट त्यांच्या घरात देखील अजून 2 पेशंट हे झालेले आहेत. अशा लोकांना आम्ही आर्थिक मदत किंवा काय आमच्याकडनं होऊन असं काय करत आहोत. परंतु जे आता आपल्याला मी आयुक्तमधून आवर्जून सांगू इच्छितो की आता त्यांच्याकडे ठीक आहे अनेक शहरामध्ये होऊ शकतात पेशंट, ह्याकरता बारकाईने लक्ष घालून आपण नक्की त्याचा इलाज करावा एवढंच माझी विनंती. महापालिकेचे आरोग्य अधिकारी राजू लवंगारे यांनी पियुषाचा मृत्यू स्वाईन फ्लूने झाल्याचा दुजोरा दिला आहे. प्राथमिक माहिती अशी आहे की डोंबिवली पश्चिम
ठाकूरवाडी विभागामध्ये एक 1.5 वर्षाची मुलगी ही स्वाईन फ्लूने ऑफ झालेली आहे अशी एक प्राथमिक माहिती आहे. ती 25 तारखेला तिला फिवर आला होता. 25-26 तारखेपर्यंत तिने दवाउपचार केला. त्यानंतर 30 तारखेला परत तिला फिवर आला आणि त्यामुळे तिला हॉस्पिटलला पाठवण्यात आलं. त्या हॉस्पिटलमध्ये तिला बरं नाही, तिला बरं वाटलं नाही म्हणून ऑप्टिलाइट हॉस्पिटलला पाठवण्यात आलं आणि तिथे तिचा मृत्यू झालेला आहे. पियुषाच्या कुटुंबियांना उपचारासाठी मदतीचा हात देऊन विकास म्हात्रे यांनी आयुक्तांना लवकरात लवकर चाचणी किट उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. अमित जाधव, स्वानंद मीडिया, डोंबिवली. आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर.